हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल। आज अपन शेक इफेक्ट व्हाट्सअप स्टेटस कसे करायचे हे बघणार आहोत अलाइट मशीनवर। त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि जे काही मटेरियल्स आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते जाऊन आपण डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आमच्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोचेल। आणि हा आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा, जेणेकरून तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर मी तिथं रिप्लाय देऊ शकेन। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। पहिल्यांदा आपल्याला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। खाली लिंक दिलं आहे, ते जाऊन एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। इथं मी सगळे बिटमार्क प्रोजेक्ट ॲड करून घेतलेले आहेत। मग स्टार्टिंगला जायचं आहे आणि आपल्याला इमेज ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, ही इमेज फर्स्ट बीट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून टाकायचं आहे। असे आपल्याला सगळ्या बीट मार्कला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। सगळे इमेजेस ॲड करतो आणि मग आपल्याला नेक्स्ट स्टेप सांगतो। तर आपल्याला PNG आणि इमेजेस सगळे ॲड करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर मी ॲड घेतो आणि मग आपल्याला नेक्स्ट स्टेप सांगतो। तर तुम्ही बघू शकता मी सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। ठीक आहे, सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर आता मी PNG पाठीमागोपर्यंत ट्रिम करून घेतो। ठीक आहे, स्टार्टिंग पॉइंटला यायचं आहे आपल्याला। आता स्टार्टिंगला आल्यावर आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि एक स्क्वेअर शेप ॲड करून घ्यायचं आहे। प्लसवर क्लिक करायचं आहे, शेप घ्यायचं, सिलेक्ट कलरमध्ये जायचं आणि कलर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला त्याची साईज वाढवून घ्यायची आहे। साईज वाढवून घेतल्यानंतर बॅग घ्यायचा आहे, कलरमध्ये जायचं आहे, ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला थर्डवाल्या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला दोन पॉईंट्स असतील, त्यातले दोन पॉईंट मधोमध आणायचे आहेत आणि आपल्याला वरचा पॉईंट आहे तो खाली सेट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, खाली सेट केल्यानंतर आपल्याला ब्लॅक कलरवर सिलेक्ट करायचा आहे क्लिक आणि थर्डवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तिथे जाऊन आपल्याला थर्डवाला ऑप्शन स्क्रॉल करून बॅकग्राऊंड रिमूवर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला व्हाईट कलरवर सिलेक्ट करायचं आहे, व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे आणि तिथं आपल्याला कोणता पाहिजे तो कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर मी ब्लू कलर सिलेक्ट करून घेतो। ठीक आहे, त्यानंतर बॅग घेतो मी येलो कलर सिलेक्ट करतो, आपण कोणता पण कलर सिलेक्ट करू शकता। त्यानंतर ते मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आणि त्याची साईज मोठी करून घ्यायची आपल्याला। बॅग घ्यायचा आहे आपल्याला, एंडला जायचं आहे आणि त्याची ड्युरेशन वाढून घ्यायची आहे पुरा। ठीक आहे, एंडपर्यंत जाऊन त्याची ड्युरेशन आपल्याला पूर्ण वाढवून घ्यायची आहे। त्या PNG जी आपण PNG तयार केल्या ती PNG ड्युरेशन वाढवून घेऊ शकता। घातल्यानंतर आपल्याला परत स्टार्टिंग पॉइंटला यायचं आहे।
ठीक आहे. पहिले मी ड्युरेशन पहिला ह्याची स्टार्टिंग पासून घेतो, त्या PNG ची, कलर PNG ची. ठीक आहे, मग आपल्याला नेक्स्ट स्टेप सांगतो. त्यानंतर आपल्याला जो टेक्स्ट PNG आहे तो आपल्याला वरती करून घ्यायचा आहे. पहिला त्याची साईज सेट करायची आहे, स्क्रॉल करून खाली घ्यायचा आहे. त्यानंतर टेक्स्ट PNG वर क्लिक करायचं आणि त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. ठीक आहे, तर टेक्स्ट PNG आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळे आपल्याला बॅकग्राऊंड PNG आहे तो कलर चेंज करावा लागेल. ठीक आहे, तर मी तो बॅकग्राऊंड PNG कलर चेंज पण करून घेतो. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओचे ऑप्शन आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्याला बॅग घ्यायचा आहे. बॅग घ्यायचा आहे आपल्याला, आणि जो आपण सेक इफेक्ट प्रोजेक्ट एक्सपोर्ट केला आहे तो ओपन करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती जाऊन आपण डाउनलोड करू शकता. पहिल्या इमेजवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. परत आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला स्टार्टिंगचे 2 इमेजेसनी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. मी सेकंड इमेजचा इफेक्ट हे ॲड करतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा, शॉर्ट फ्रेंड काही टिप्स आहेत ते घ्यायचे तुम्हाला, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आपल्याला बॅग घ्यायचा आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे, सेकंड इमेजवर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. बॅग घ्यायचा आहे, आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे, आता जे काय सेकंडनंतर थर्डनंतर जे काय इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसनी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर मी इमेजेस सगळ्या इमेजेसनी इफेक्ट ॲड करून घेतो. थर्डनंतर जे काही इमेजेस असतील त्या सगळ्या इमेजेसनी हा इफेक्ट ॲड करायचा आहे. फोन जरा हँग करतोय त्यामुळं आपल्याला जरा शिस्तातच एडिटिंग करायचं लागेल. ठीक आहे, तर सगळे इमेजेसने इफेक्ट ॲड करतो आणि मग आपल्याला नेक्स्ट स्टेप सांगतो. Thank you.
तर आपल्याला आता सगळ्यात शेवटच्या इमेजवर जायचं आहे, सगळ्यात लास्टवाला इमेजवर जायचं आहे. ठीक आहे, त्या इमेजवर क्लिक करायचं आहे. इफेक्ट मध्ये जायचं आहे, ऍड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला फेड इन आणि फेड आउट हे इफेक्ट ऍड करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंग मध्ये सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं आपल्याला इन 0 ठेवायचं आणि कट 50 ठेवायचं आहे. ठीक आहे, तसं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिजे. आपला स्टेटस व्हिडिओ बनवून झालेला आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.